मुलांना समांतर रेषा या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण असं शिकलो की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता कोणत्या प्रकारच्या कोणांच्या जोड्या तयार होतात आणि त्यांचे गुणधर्म कोणते अंतर कोण व्यक्रम कोण आणि संगत कोण आठवत आहे ना म्हणजे जर रेषा समांतर आहेत असं सांगितलेलं असेल असं उदाहरणामध्ये दिलेलं असेल तर आपण हे गुणधर्म वापरू शकतो आता आज आपण ह्याच्या उलट भाग शिकणार आहोत म्हणजे रेषा समांतर आहेत का नाहीत हे आपल्याला शोधायचंय रेषा समांतर असं दिलेलं नाहीये त्या आहेत का नाहीत हे आपल्याला शोधायचंय तर याच्यासाठी आपण या गुणधर्मांचा व्यत्यास वापरणार आहोत आणि या गुणधर्मांच्या व्यत्यासाला आपण समांतर रेषांच्या कसोट्या असं म्हणणार आहोत तर आता आपण बघूया कि समांतर कौन -कौन की समांतर रेषांच्या कसोट्या कोणकोणत्या कोणत्या आहेत आणि कशा वापरायच्या तर आता आधी आपण आठवूयात की आपण गुणधर्म कोणते शिकलो होतो तर आंतरकोनांचा गुणधर्म काय होता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतर कोन पूरक असतात म्हणजे ह्याच्यातला डावा भाग म्हणजे पक्षाचा भाग काय आहे की दोन समांतर रेषा दिल्या आहेत आणि त्याला एक छेदिका आहे आणि पुढचा भाग काय आहे की आंतर कोण पूरक असतात आता ह्याचा व्यत्यास करण्यासाठी आपल्याला उलट लिहावं लागेल ह्याचा व्यत्यास काय तयार होईल बघा बरं दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे अंतर कोण पूरक असतील तर रेषा समांतर असतात हा याचा व्यत्यास आहे आणि या व्यत्यासालाच आपण म्हणणार आहोत की आंतर कोण कसोटी म्हणजे आता दोन रेषा दिल्या आहेत त्या समांतर आहेत का हे आपण शोधायचंय जर तिथे आपल्याला उदाहरणामध्ये आंतर कोण पूरक असं सापडलं तर आपण म्हणू की रेषा समांतर असतात आता हे पूर्ण वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आपण थोडक्यामध्ये हे कसं लक्षात ठेवू शकतो की गुणधर्म आहे जर रेषा समांतर तर आंतर कोण पूरक तर त्याचा व्यत्यास म्हणजे कसोटी काय असणार आहे जर आंतर कोण पूरक तर रेषा समांतर समजली तर ह्याला म्हणायचे की अंतर कोण कसोटी को प्रमाणे उरलेल्या दोन कसोट्या असतील संगत कोणांचा गुणधर्म काय होता की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण एकरूप असतात म्हणजे रेषा समांतर तेव्हा संगत कोण एकरूप आता ह्याचा व्यत्यास म्हणजेच संगत कोण कसोटी को तर काय होईल व्यत्यास तयार वाक्य असं तयार होईल की दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात म्हणजे आता इथे आपल्याला उदाहरणामध्ये संगत कोण एकरूप असं सापडलं तर आपण म्हणणार की रेषा समांतर हेच थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं की गुणधर्म काय आहे जर रेषा समांतर तर संगत कोण एकरूप आणि मग ह्याचा व्यत्यास म्हणजेच कसो टिकाय काय तयार होणार जर संगत कोण एकरूप तर रेषा समांतर म्हणजे संगत कोणांचा वापर आपण केला तर आपण त्यांना त्याला म्हणणार की संगत कोण कसोटी आणि आता तिसरी कसोटी काय तर व्युत्क्रम कोण विक्रम कोणांचा गुणधर्म काय आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्यक्रम कोण एकरूप असतात म्हणजे व्यक्रम कोण एकरूप कधी असतात जर रेषा समांतर असतील तर आता ह्याचा व्यत्यास म्हणजे कसोटी काय तयार होईल दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात म्हणजे परत मगासारखं थोडक्यात आपण कसं लक्षात ठेवणार गुणधर्म आहे म्हणजे विक्रम कोणांचा गुणधर्म आहे की जर रेषा समांतर तर विक्रम कोण एकरूप आणि विक्रम कोणांची कसोटी आहे म्हणजे व्यत्यास आहे जर विक्रम कोण एकरूप तर रेषा समांतर लक्षात आलं का तर उदाहरणाप्रमाणे आपल्याला कधी कधी गुणधर्म वापरावे लागतात तर कधी कधी कसोट्या वापराव्या लागतात खूप सोपं आहे तुमच्या लक्षात येईल की गुणधर्म आपण मागच्या वर्षी पासून वापरतोय आणि आता कसोट्या या वर्षी वापरणार आहोत तर ह्या कसोट्या कशा वापरायच्या याच्यासाठी अगदी सोपी अशी दोन उदाहरणं आपण सोडवणार आहोत उदाहरण आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे सराव संच दोन पॉइंट दोन मधलं उदाहरण क्रमांक दोन या उदाहरणामध्ये काय दिलंय बघा या उदाहरणामध्ये दिलेलं आहे की कोण ए एकरूप कोण बी म्हणजे आता इथे दोन रेषा दिल्या आहेत त्यांनी सांगितलेलं नाहीये की रेषा समांतर आहेत त्यांनी नुसत्या दोन रेषा आणि त्याला एक छेदिका आहे आणि असं सांगितलंय की यातले जे हे दोन कोण आहेत हे दोन कोण स्मॉल लेटरनी दाखवलेत म्हणजे या पूर्ण कोणाचं नाव ए आहे बिंदूचं नाही आणि ह्या पूर्ण कोणाचं नाव बी आहे आणि पक्षामध्ये असं दिलंय की ए आणि बी हे दोन एकरूप म्हणजे समान मापाचे कोण आहेत आणि आपल्याला दाखवायचं काय आहे की ह्या दोन रेषा एकमेकींना समांतर आहेत आता बघा की हे सोडवण्यासाठी अजून एका कोणाचा मी उपयोग करणार आहे आणि त्या कोणाला मी एक्स असं नाव दिलेलं आहे असं आपण कुठल्याही कोनाचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यासाठी स्वतः एखाद्या कोणाला नाव देऊ शकतो तर मग आता इथे काय आहे बघा सिद्धता अगदी छोटीशी सोपी सिद्धता आहे आपण काय सुरू केलं की ए एक रूप एक्स कारण काय की हे विरुद्ध कोण आहेत इथे आपण समांतर रेषेचा संबंध घेतलेला नाहीये इथे एल आणि एन ह्या दोन रेषा एकमेकींना छेदतायत आणि ए आणि एक्स हे विरुद्ध कोण तयार झालेले आहेत त्यामुळे ए एक रूप एक्स कारण विरुद्ध कोण ह्याला आपण म्हणूया एक आणि ए एक रूप बी हे दिलेलं आहे पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणजे आता बघा की ए आणि एक्स एकरूप आहेत ए आणि बी एक रूप आहेत ह्या एक, एक आणि दोन वरून आपण काय लिहू शकतो की एल आणि बी एक्स आणि बी हे दोन्ही एकरूप आहेत कधी की एल आणि एम ची एन ही छेदिका असताना एक्स आणि बी एकरूप आहेत एक्स आणि बी एकरूप आहेत कशावरून एक, एक आणि कशा दोन वरून आणि हे दोन एकरूप आहेत कधी जेव्हा एल आणि एम ह्या दोन रेषा आहेत आणि एन ही त्यांची छेदिका आहे मग असा असताना जर हे दोन कोण एकरूप असतील तर हे दोन कोण बघा कोणच्या जागेवर आहेत आठवतंय का ह्या जागेवरून त्यांना कोणच्या कोणांची कौन जोडी म्हणतात कुठल्या प्रकारचे कोण आहेत हे हे संगत कोण आहेत आणि म्हणून आपण काय लिहिणार म्हणून रेषा एल समांतर एम संगत कोण कसोटी सोपं आहे ना म्हणजे जर आपल्याला कोण एक रूप सापडले तर त्याच्यावरून आपण रेषा समांतर असं लिहू शकतो आणि कोण ज्या प्रकारचे आहेत त्या प्रकारचे आपण इथे कसोटी वापरणार आहे तर इथे एक्स आणि बी संगत कोण आहेत म्हणून आपण म्हंटल की संगत कोण कसोटी लक्षात आलाय अजून एक असंच उदाहरण घेऊया ती तीन नंबरचं तीन नंबरच्या उदाहरणामध्ये बघा काय दिलंय ह्याच्यामध्ये जरा जास्त रेषा दिल्या आहेत हा ह्याच्यामध्ये तीन रेषा आहेत एल एम आणि एन आणि ह्या तिन्हीला मिळून एक छेदिका आहे के आणि दिलंय काय काय बघा पक्षामध्ये दिलंय की ए आणि बी हे एकरूप कोण आहेत आणि त्याचप्रमाणे एक्स आणि वाय हे पण एकरूप कोण आहेत आणि आपल्याला दाखवायचं काय आहे की एल समांतर एन आता तीन रेषा आहेत त्यामुळे आपल्याला एका वेळी तीन रेषा नाही घेता येणार आपल्याला दोन दोन रेषांची जोडी घ्यावी लागेल तर आपण आता ही सिद्धता लिहायला सुरुवात करूया पहिल्यांदा पक्षामध्ये ए आणि बी आहेत त्याचा आपण वापर करूया मग आता काय दिलंय बघा की एल आणि ची के ही छेदिका काय एल आणि एम या दोन रेषांची आता आपण याच दोन रेषांचा उपयोग करतोय हा तिसऱ्या रेषेकडे लक्ष द्यायचं नाही आणि के ही छेदी आहे तर मग त्याच्यामध्ये काय दिलंय ए एकरूप बी हे दिलेलंच आहे पक्ष आहे हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत बघा आता रेषा तिरक्या आहेत आणि आडवी छेदिकाय तरी पण तुमच्या लक्षात येईल की जागेवरून ह्या हे दोन एकाच प्रकारच्या जागेवरचे कोण आहेत म्हणजे हे संगत कोण आहेत मग हे दोन कोण जर एकरूप असतील तर आपण काय म्हणणार एल आणि एम समांतर संगत कोण कसोटी मगाच्या उदाहरणाप्रमाणेच की हे दोन संगत कोण एकरूप आहेत आणि म्हणून ह्या दोन रेषा समांतर आहेत याला आपण म्हणूया एक म्हणजे आपल्याला काय समजलं एल आणि एम ह्या दोन रेषा एकमेकींना समांतर आहेत असं समजलं आता आपण एक्स आणि वायचा वापर करणारे म्हणजे आपण कोणत्या दोन रेषा घेणार एम आणि एन ह्या दोन रेषा घेणार आता एम आणि एन ह्या दोन रेषांना के ही एक छेदिका आहेच त्याचबरोबर अजून एक छेदिका कोणती आहे इथे बघा ही पी पण अजून एक छेदिका आहे एम आणि एन ला तर एक्स आणि वाय हे कोण पीच्या संदर्भात असल्यामुळे आपण काय घेणार ही छेदिका घेणार म्हणजे आपण पुढचा भाग काय लिहिणार एम आणि एन ची पी छेदिका असताना रेषा एम आणि रेषा एनची पी ही छेदिका असताना काय दिलेलं आहे एक्स एकरूप वाय आता बघा एक्स आणि वाय ची जागा कुठे कुठे आहे एक आहे छेदिकेच्या एका बाजूला आणि हा आहे दुसऱ्या बाजूला आणि ते दोन एकरूप दिलेले आहेत म्हणजे हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत सांगा बरं हे व्युत्क्रम कोण आहेत आणि मग व्युत्क्रम कोण एकरूप म्हणून रेषा समांतर अशी दुसरी कसोटी आपण वापरणार आहे म्हणून आपण काय लिहिणार एम समांतर एन व्यतिक्रम कोन कसोटी को म्हणजे आता एम आणि एन ह्या दोन समांतर झाल्या कोणामुळे हे विक्रम कोण एकरूप असल्यामुळे मग आता पहिल्या भागात आपण म्हणलोय की एल आणि एम समांतर आहेत दुसऱ्या भागात आपण म्हणलंय की एम आणि एन समांतर आहेत मग ह्या दोन्हीचा वापर करून आपण काय म्हणू शकतो शेवटचा भाग रेषा एल समांतर रेषा एन म्हणजे जर या दो ह्या दोन एकमेकींना समांतर आहेत आणि ह्या दोन एकमेकींना समांतर आहेत तर या पण दोन्ही एकमेकींना समांतर असणार एक आणि दोन वरून लक्षात आहे तर अशा छोट्या छोट्या सिद्धता आपण कसोटीचा वापर करून रेषांचा कसोटीचा वापर करून लिहिलेल्या आहेत तर ह्या दोन्ही सिद्धता समजावून घ्या आणि तिसरं उदाहरण हे सिद्धता नाहीये पण तुम्हाला त्याच्यामध्ये गुणधर्मांचा आणि समांतर रेषांचा उपयोग करायचा आहे ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा ओके अच्छा